विद्यार्थी मित्रांनो सप्रेम नमस्कार. ज्ञानज्योती फ्री लर्निंग युनिव्हर्सिटीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो हा जो काही ऑनलाईन प्लॅटफॉर्म आपण सुरू केलेला आहे ज्ञानज्योती फ्री लर्निंग युनिव्हर्सिटीचा, याला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. आपल्यापैकी अनेक लोकांनी वेगवेगळ्या माध्यमातून या व्हिडिओला कमेंट करून, त्यानंतर फोन करून, काही लोकांनी व्हॉट्सअपवरून, काही लोकांनी ईमेलवरून वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहे आणि आपले प्रश्नसुद्धा मांडलेले आहे. मला सांगायला अतिशय आनंद वाटतो तुम्हाला की तुमचे प्रश्न जेव्हा आम्ही घेतो आणि त्यावर चर्चा करतो त्यावेळेस वेगळ्या प्रकारचा एक आनंद आपल्याला मिळतो. विद्यार्थी मित्रांनो, दत्तात्रय जाधव या आपल्या एका मित्राने एक प्रश्न असा विचारला आहे की सर, आम्ही जॉब करून अभ्यास करतो आहे, तर मग जॉब करून अभ्यास कशा पद्धतीने करायचा? विद्यार्थी मित्रांनो, दत्तात्रय आणि तुमच्या आपल्या सगळ्यांसाठी मी अतिशय एक आनंदाने तुम्हाला सांगू इच्छितो की मी माझ्या जीवनामध्ये जे काही यश मिळालेलं आहे, मी जे काही MPSC पास केलेली आहे, ही जॉब करून, म्हणजे नोकरी करून मिळवलेली आहे. त्यामुळे जॉब करून आपण सहज स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवू शकतो हे पहिल्यांदा तुम्ही लक्षात घ्या. नसेल तर, तुम्हाला जर पाहायचं असेल तर दरवर्षीची जी काही निवड यादी लागते MPSC ची, कुठलीही परीक्षा झाल्यानंतर, अगदी UPSC ची सुद्धा, मी MPSC पास झाल्यानंतर एका कलेक्टरसोबत काम केलं, त्या कलेक्टरनं मला स्वतः सांगितलेलं होतं आणि नंतर त्यांची मुलाखतसुद्धा प्रकाशित झाली, त्यामध्ये सुद्धा लिहिलेलं होतं की त्यांनी दररोज 8 तासाचा जॉब, असा आठवड्यातले 5 दिवस जॉब, 2 वर्ष जॉब करून करून UPSC चा अभ्यास केला आणि कलेक्टर झाले. त्यानंतर MPSC च्या यादीमध्ये, म्हणजे राज्यसेवेच्या यादीमध्ये, PSI च्या यादीमध्ये, STI च्या यादीमध्ये, ASO च्या यादीमध्ये तुम्हाला दरवर्षी दिसेल की जॉब करून अनेक लोकांनी यश मिळवलेलं आहे आणि तसंच जॉब करत करत अभ्यास करून तुम्हीसुद्धा यश मिळवू शकता. परंतु काही गोष्टी तुम्ही समजून घेतल्या पाहिजे. त्यातली सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट, विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला पैशाचं काहीही काम नसेल आणि आपल्याकडे जर का 100 रुपये असतील तर आपल्याकडे खूप जास्त पैसे आहे असं आपल्याला वाटतं आणि मग आपण खूप खर्च करतो. ज्या गोष्टी नको घ्यायला त्या गोष्टी पण घेतो. आणि एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे की जो माणूस गरज नसलेल्या वस्तू विकत घेतो तो गरजेच्या वस्तू विकावं लागतं त्याला. तसंच वेळेच्या बाबतीमध्ये सुद्धा आहे. आपल्याकडे जर का तुम्ही जॉब करत नसाल आणि तुमच्याकडे सगळा वेळ अभ्यासाला उपलब्ध असेल तर आपल्यापैकी बरेच लोक काय करतात, इकडे तिकडे खूप ठिकाणी वेळ खर्च करतात. जसं आपण पैसा म्हणजे आपल्याला काही काम नसताना आपल्याजवळ जर 100 रुपये आले तर आपण कुठेही पैसा खर्च करतो, तसंच आपल्याकडे काही विशेष टार्गेट नसताना जर का आपल्याकडे वेळच वेळ असेल तर आपण कुठंही आपला वेळ खर्च करतो. त्या प्रमाणे नुसता अभ्यास करणारे अनेक मुलं खूप इकडे तिकडे वेळ देतात. परंतु जॉब करणारवाल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला इथून आपल्या गावाला जायचं आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये. असा विचार करा की कोरोनाचं हे सगळं वातावरण सुरू झालेलं आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला तुमच्या गावाला जायचं आहे. गावाची तिकीट आहे 100 रुपये आणि तुमच्याकडे बरोबर 100 रुपये आहे. आता मला सांगा, तुम्ही त्या 100 रुपयातला 1 रुपया तरी काही दुसऱ्या ठिकाणी खर्च कराल का? अजिबात करणार नाही. म्हणजे तुम्ही अतिशय काटेकोर पद्धतीने तुमच्या वेळेचं नियोजन तुम्ही केलं पाहिजे. आता हे काटेकोर पद्धतीचं नियोजन करत असताना तुम्हाला मी साधं सोपं एक सूत्र सांगतो. काय करायचं की तुमच्या जॉबसाठीचा 8 तासाचा वेळ, त्यानंतर तुमचा अभ्यासाचा 8 तासाचा वेळ आणि उरलेला 8 तासाचा वेळ स्वतःसाठीचा, असं एक ढोबळमानानं गणित ठरवायचं. म्हणजे हे जर तुम्ही सारखं गणित ठरवलं तर मग तुमच्या लक्षात येईल की आपण जॉब पण चांगला करू शकतो आणि अभ्यास पण चांगला करू शकतो. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट तुम्ही काय करायची की ज्या मुलांना वेळ आहे, ज्या मुलांना भरपूर वेळ आहे, त्या मुलांसोबत तुम्ही मैत्री करायची आणि मग तुम्ही काय करायचं की ते जे काही नोट्स तयार करतात, ज्या काही चर्चा करतात, त्या चर्चांमध्ये तुम्ही सामील व्हायचं. आपल्या भोवतालचं जे वातावरण आहे ते अभ्यासाचं वातावरण कसं ठेवता येईल असा प्रयत्न करायचा. तुम्ही जर का कामाच्या ठिकाणी खूप व्यस्त असलेल्या कामामध्ये व्यस्त असाल, म्हणजे आपले बरेच मित्र क्लरिकलचा जॉब करतात, मी त्यांना नेहमी सांगतो की बघा, तुम्हाला जर का MPSC तून अधिकारी व्हायचा आहे तर आता तुम्हाला थोडासा त्याग करावा लागेल. म्हणजे काय करावं लागेल, म्हणजे जो टेबल सगळेजण मागतात तो टेबल तुम्ही मागायचा नाही, जो टेबल कोणीच मागत नाही तो टेबल आपण घ्यायचा. म्हणजे समजा इनवर्ट आणि आउटवर्टचा जो टेबल आहे तो कोणीच मागत नाही, तो आपण घ्यायचा. का? कारण त्या ठिकाणी तुम्हाला काम करत असताना खूप जास्त डोकं चालवायची गरज नसते आणि मग तांत्रिक पद्धतीने काम असतं आणि उरलेला वेळ सगळ्याच्या सगळ्या तुम्हाला अभ्यासाला वापरता येतो, डोक्याला खूप ताण द्यायची गरज नाही. मग अशाच पद्धतीने समजा एखादा व्यक्ती आहे की जो दुसरं कुठलं बाहेरचं काम करतो आहे, तर त्याने काय करायचं, त्याने मोबाईलचा वापर करायचा, आपण जो काय अभ्यास करतो तो रेकॉर्ड करायचा आणि कामाच्या मध्ये मध्ये जेव्हा आपल्याला वेळ मिळतो तेव्हा तो वेळ आपण अभ्यासासाठी वापरून घ्यायचा. असे खूप सारे टेक्निक आहेत
मी तुम्हाला एवढंच सांगेन की मी स्वतः जॉब करून नोकरी करून एम पी एस सीच्या परीक्षेमध्ये यश मिळवलेलं आहे आणि अनेक लोकांनी अशा पद्धतीने यश मिळवलेलं आहे. तुम्ही पण अशा पद्धतीने यश मिळवू शकता, मात्र त्यासाठी थोडं आपल्याला वेगळ्या पद्धतीने विचार करण्याची, वेगळ्या पद्धतीने चर्चा करण्याची गरज आहे. आणि या संबंधात जर तुम्हाला कुठलीही अडचण आली तर तुम्ही मी जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवर संपर्क करा. निश्चितपणे मला जेवढी मदत करता येईल तेवढी मदत मी तुम्हाला करेल. आणि विद्यार्थी मित्रांनो, दत्तात्रय जाधव यांच्यासारखी समजा तुमचा काही प्रश्न असेल, तुम्हाला जर काही क्वेरी असेल तर तुम्ही निश्चितपणे आपल्या कमेंट करा, याच्यामध्ये तो प्रश्न टाका, त्यावर पण आपण चर्चा करू, त्यावर छोटा का होईना पण एखादा व्हिडिओ काढू, म्हणजे सगळ्याच मित्रांना आपला त्याचा फायदा होईल. आणि हो, पुन्हा एकदा सांगतोय की आपलं हे जे काही चॅनल आहे या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. जेव्हा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपण हा व्हिडिओ पोहोचवू त्याच वेळेस खऱ्या अर्थानं आपल्या या जे काही आपलं अभियान आहे त्या अभियानाला खऱ्या अर्थानं यश मिळेल. धन्यवाद.